नमस्कार मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ही बॅकनेक डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आज या व्हिडिओमध्ये आपण याचा फ्रंट पाहणार आहे प्रिन्सेस कटमध्ये आणि ब्लाऊजचं जे माप आहे ते मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्याप्रमाणेच घेणार आहे तर बघा मी अस्तर घेतलेलं आहे आणि शिल्लक राहिलेला ब्लाऊज पीस सगळ्यात अगोदर आपण इथे अस्तरवरती कटिंग करूया याच पद्धतीने तुम्ही पेपरवरती पण कटिंग करून घेऊ शकता मी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करते तर बघा ब्लाऊजची तयार उंची मला पाहिजे तेरा इंच मी चौदा इंचावरती मार्किंग करते तर प्रत्येक ब्लाऊजमध्ये जेवढी तयार उंची पाहिजे ना त्यामध्ये एक इंच जास्त घेऊन मार्किंग करायचं तर बघा इथे एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे तुम्हाला पाच इंच जेवढं बॅकला टाकलेलं होतं तेवढंच इथे टाकायचं ते ते आहे मी तुम्हाला अगोदर बॅकच मार्किंग करून दाखवते त्यावरून आपण फ्रंट मार्किंग करत असतो तर बघा मुंडा उंची साडेपाच इंच तर इथे तुम्ही साडेपाच इंच करून घ्या म्हणजे क्रॉस लाईन करायची आहे शोल्डरपेक्षा अर्धा इंच बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने एकदम सरळ लाईन मार्किंग करू नका अशा पद्धतीने ठीक आहे आता इथे तुम्हाला छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लुझिंग घ्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग होतो साडेसात इंच अर्धा इंच लुझिंग आठ इंच झाले आणि दोन इंचाचं शिलाई मार्जिन ठीक आहे इथे साडेसहा इंच कमरचा चौथा भाग जी काही तुमची कंबर असेल त्याचा चौथा भाग घ्या इथे तुम्ही एक इंच टक्ससाठी मार्जिन घ्या आणि त्यानंतर इथे दोन इंचाच शिलाई मार्जिन घ्या ठीके तर हा आपला बॅक पार्ट मार्किंग झालेला आहे आणि इथे तुम्हाला कोपऱ्यातून दीड इंचावरती मार्किंग करून बा पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे कटोरी जोडल्यानंतर मग आपण पुढच्या मुंड्याचा आकार देत असतो ठीक आहे तर अशा पद्धतीने सेम मी बॅक कट करून घेतलेला होता आणि बॅकवरूनच मी फ्रंट काढत असते तर बघा कसा काढायचा आता इथे एक इंच वाढवायचे मुंढ्याच्या बाजूला आणि कमरेच्या बाजूला दोन इंच वाढवायचे हे दोनही पॉईंट जोडायचे म्हणजे आपला हा फ्रंट झाला आता ठीक आहे तर जे वाढवलेलं मार्किंग आहे ना त्याप्रमाणे आपल्याला हा पार्ट कट करून घ्यायचा आहे तर मी ते कटिंग करून घेते एकदम सोप्या पद्धतीमध्ये छान असा आपण हा प्रिन्सेस कट ब्लाउज तयार करणार आहे कमी वेळेत तयार होतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही काही समजलं तर कमेंटमध्ये विचारत चला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये कटिंग आणि शिलाई दोन्ही पण दाखवलेलं आहे ते व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघू शकता गळा उंची घ्यायची आहे मला इथे तयार सहा इंच मी साडेसहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे सव्वा दोन इंच मी गळा रुंदी घेतलेली आहे आणि याचा जो पुढचा गळा आहे ना तो मी पंचकोणी करणार आहे पण तुम्हाला जो पाहिजेल तो इथे तुम्ही करू शकता जसं की चौकोन किंवा गोल सिम्पल असा तर बघा फ्रंट हुकचाच हा ब्लाऊज आहे तर मी यामध्ये पंचकोणी घेतलेला आहे ठीक आहे इथे साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि उंचीला घ्यायचं आहे साडेतीन इंच ठीक आहे अशा पद्धतीने मुंड्याच्या बाजूकडून आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे दोन इंच रुंदी घ्यायची आहे आणि इथला आकार आहे तो दोन इंचाच्या पॉइंटवरती घेऊन असा आकार करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी घेतलेला आहे आता आपण याचं कटिंग करून घेऊया तर सगळ्यात अगोदर मी कटोरीचा भाग आहे तो सेपरेट करते तर याचा जो गळा आहे तो आपण सिम्पल बनवणार आहे जसं की पलटी करून आणि पाठीमागचा जो गळा होता तो मी कॅनव्हस पेपरवरती दाखवलेला आहे याचा पण तुम्ही पेपर कॅनवसवरती करू शकता जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल छान वाटेल तिथे तुम्ही वापरा तर बघा मी इथे अस्तरवरच्या गळ्याचं कटिंग करून घेते पण पेपरवरती जर बनवणार असाल तर अस्तरवरचं कटिंग करू नका तुम्ही पेपरवरती गळा कट करून घ्याल इथे बाहीचं कटिंग करायचं आहे तर बघा एवढा कपडा राहिला आहे तर मी अशा पद्धतीने त्याला फोल्ड करून पुन्हा एकदा असं फोल्ड करते आता हे चार फोल्ड झालेलं आहे दोन बाई यातून आपल्या निघून जातात ठीक आहे तर बघा घडी टाकायची आहे आठ इंचाची आठ टाका किंवा साडेआठ इंच टाका जास्त झालं तर कट करता येईल आणि उंचीचं मार्किंग करते मी चार इंचावरती मला तीन इंच बाही तयार पाहिजे सरळ मार्किंग करायचं बाहीचा उतार द्यायचा आहे अडीच इंचावरती त्यानंतर बघा आतल्या बाजूला दोन इंच सरळ मार्किंग करून तुम्हाला राहिलेल्या भागामध्ये असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे फ्रंटचा पण देऊन घ्या पण कटिंग आत्ताच करू नका मी पुढे सांगते आणि दंडघेरचं मार्किंग केलेलं आहे मी सात इंचावरती पाच तयार आहे दोन इंचाचं मार्जिन घेऊन ठीक आहे अशा पद्धतीने बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे आता फोल्ड आहे खालच्या बाजूकडे तर हा फोल्ड कट करून घ्यायचा तर माझ्याकडं असतर कमी होतं म्हणून मी अशा पद्धतीने फोल्ड करून ही बाही कट केलेली आहे तर बघा हे सगळे पार्ट आपण आता मेन कपड्यावरती कटिंग करणार आहे ब्लाऊज पीसची जी डिझाईन आहे ना ती एकेरी आहे तर सगळी डिझाईन एकसारखीच यायला पाहिजे त्यासाठी पार्ट असे त्या पद्धतीनेच ठेवून घ्या तर बघा इथे मी फोल्ड बाजूकडे फ्रंट शोल्डरचा भाग ठेवलेला आहे इथे कटोरी ठेवलेली आहे आणि खाली जो भाग राहिलेला आहे त्यामध्ये मी बाही कट करणार आहे बॅक पार्ट तर आपला तयार झालेलाच आहे छोट्या साईजचा ब्लाऊज आहे हा म्हणून यामध्ये पूर्ण असा बसलेला आहे तीस छातीसाठीचा तर बघा अशा पद्धतीने पार्ट सगळे सेट करून घ्या आणि नंतर याला अर्धा इंचाने वाढवून असं कटिंग करून घ्या एकदिम एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता मला तीस साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजसाठी कमेंट आलेली होती तर त्यानुसार मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सगळे पार्ट मी अर्धा इंच वाढवून कट केलेले आहेत आता आपण हे सगळे अस्तर याच्यावरती जोडून घेऊया तर बघा उलट बाजूकडे कटोरी ठेवायची आहे अशा पद्धतीने दोन्ही समोरासमोर ठेवा त्यानंतर शिलाई करून घ्या आणि जे काही बाजूचा कपडा असेल तो कट करून घ्या तर बघा व्यवस्थित कडेने शिलाई करून घ्यायची आहे तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत प्रत्येक साईजचे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहेत फोर टक्स ब्लाऊज आहेत त्यानंतर कटोरीचे ब्लाऊज आहेत आणि कटिंग शिलाई एकदम सोपी आहे ब्लाऊजमध्ये फिनिशिंग कसं कर करायचं कशा कर पद्धतीने शिलाई करायचं अशा खूप साऱ्या मी टिप्स पण प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा बाकीचे पण व्हिडिओ बघा आणि साड्यांचे ड्रेस पण खूप सारे चॅनलवरती अपलोड आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही नसतील पाहिले ते पण जाऊन बघा तर बघा अशा पद्धतीने दोनही कोटरी माझी तयार झालेली आहे आता आपण हा फ्रंट आहे ना तो तयार करूया तर हा मी फोल्ड बाजूकडेच कट केलेला होता तर हा एकच आहे पण तुम्ही जर समजा सेपरेट कट केलेला असेल तर दोन्ही अगोदर समोरासमोर ठेवून मग शिलाई करायला घ्या तर बघा मी कसा हा तयार करते सरळ बाजूकडे मी हा पार्ट ठेवलेला आहे ब्लाउज पीसच्या कारण याला मी पलटी करणार आहे तर जो गळा आहे ना त्या गळ्याच्या आकाराप्रमाणे शिलाई घ्यायचा आहे एक पायाचं मार्जिन घेऊन म्हणजे एक दाब अशा पद्धतीने म्हणजे हे पाव इंच होतं एक दाब म्हणजे पाव इंच येतं तर अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण गळ्याच्या आकाराप्रमाणे व्यवस्थितरित्या एकसारखं मार्जिन घेऊन शिलाई करून घ्या त्यानंतर जो काही आतला कपडा असेल तो कट करून काढा आणि कपडा कट झाल्यानंतर ठेवलेल्या मार्जिनवरती कट द्या तर कोपऱ्यामध्ये म्हणजे व्यवस्थित असं कॉर्नरमध्ये छान द्या म्हणजे काय होतं फोल्ड छान होतं बाहेरच्या बाजूकडे अस्तर दिसत नाही आणि कोण पण छान बाहेर निघतात तर बघा आता हा अस्तर आहे तुम्ही पलटी करून घेते आणि याच्यावरून दाब टिप देत आहे तर बघा याच्यावरून तुम्ही लेस लावून पण याला छान असं डिझाईन करू शकता बॅकनेक पण मी लेस लावून डिझाईन केलेलं आहे पण फ्रंट मी सिम्पल ठेवणार आहे पण तुम्हाला एक आयडिया म्हणून सांगते पंचकोणी गळ्यावरती तुम्ही लेस लावून याला छान अशी डिझाईन करू शकता फक्त शिलाई करताना व्यवस्थित कॉर्नर बाहेर काढून याच्यावरून एक दापटीप देऊन घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीने मी सगळीकडे शिलाई करून घेते तर संपूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये काय नसेल समजलं ते कमेंटमध्ये विचारा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका म्हणजे तुमच्या ज्या महत्त्वाच्या टिप्स असतील त्या मिस होणार नाहीत आणि तुमचा ब्लाऊज चुकणारही नाही तर अशा पद्धतीने मी हा पार्ट आहे तो तयार केलेला आहे याला मी कट करून घेत आहे जास्त जो कपडा आहे तो छान असा असतं अजिबात कटिंग कर करायचं नाही आहे फक्त ब्लाउज पीसचंच कटिंग कर करायचं आहे आता हा पार्ट तयार झालेला आहे आता हा फ्रंट हुकचा आहे म्हणून मी याला काय करते मधोमध फोल्डो करून याचे दोन भाग करून घेते म्हणजे याला हुक आणि आईपट्टी तयार करता येईल सेम याच पद्धतीने तुम्ही बॅकहुकचा पण ब्लाऊज बनवू शकता तो पण दिसायला खूप सुंदर दिसतो फिटिंग पण छान बसतं बॅकहुकच्या ब्लाऊजचं आणि याला मी फ्रंटमध्ये बनवते पण बॅक हुकचे पण मी खूप सारे ब्लाऊज अपलोड केलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा आणि ब्लाऊजमध्ये जर तुम्हाला पॅड बसवायचं असेल तर त्याची पण मी एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे तर तसे पण व्हिडिओ आहेत चॅनलवरती आपल्या ते जाऊन तुम्ही बघू शकता इथे मी हुकपट्टी बसवत आहे ब्लाऊजच्या सरळ बाजूकडून पट्टी बसवताना बस फक्त तुम्हाला पाव इंच मार्जिन घ्यायचं आहे इथे अर्धा इंच मार्जिन अजिबात घ्यायचं नाही आहे त्याचं कारण असं की आपण जे जास्त मार्जिन ठेवत असतो हुकायपट्टीचं ते मी ठेवत नाही तर इथे फक्त पाव इंच मार्जिन घेऊन हुक आणि आईपट्टी बसवायची आहे इथे मी आईपट्टी बसवत आहे मेन भागाच्या उलट बाजूकडून आणि इथे देखील तुम्हाला पाव मार्जिन घेऊन ही पट्टी बसवायची आहे आणि वरून आपला गळा तयार झालेला आहे म्हणून व्यवस्थितरित्या इथे फोल्ड करा आणि मग ही पट्टी पलटी करून याच्यावरून बसवून घ्या अशा पद्धतीने तर बघा मस्त असं फिनिशिंग येतं छान शिलाई करायची तर थोड्या थोड्या अंतरावरती पट्टी अशी फोल्ड करून यावरून टीप मारून घ्या याच पट्टीवरती एक मधोमध मद टीप द्या म्हणजे त्याचं फिनिशिंग पण छान दिसेल हे बघा अशा पद्धतीने दोन्ही पट्टी बसून झालेले आहेत एकदा चेक करा बसवल्यानंतर हुकाय पट्टीची साईज सेम आहे का नसेल तर ते एक लेवल करून घ्या आता मी इथे याला कटोरी बसवत आहे तर बघा ज्या त्या भागाची चेक करून घ्या कटोरी आणि त्यानंतर बसवा कटोरी बसवताना अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवा एकसारखं सगळीकडे आणि अजिबात कोणताच पार्ट ओढून बसवू नका दोन्ही सेम बसतात तर व्यवस्थितरित्या एक अंदाज घेत त्याच्यावरून डबल शिलाई अशी करून घ्या सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूकडची पण कटोरी बसवणार आहे आणि जरी समजा मुंड्याच्या बाजूकडे एखादा पार्ट तुमचा कमी पडला किंवा जास्त झाला जास्त म्हणजे फक्त अर्धा इंचापेक्षा जास्त फरक नको पडायला तर आपण आतल्या मुंड्याचं कटिंग केलेलं नाही दोन्ही पार्ट आपले हे बसवले की आपण आतल्या मुंड्याचं कटिंग करत असतो तर ते त्यामध्ये मॅनेज होऊन जातं ठीक आहे तर दोन्ही बाजूकडची माझी कटोरी आता बसून होती याच्यावर मी डबल टीप घेणार आहे तर बघा दोन्ही पार्ट बसून झालेले आहेत आता हे दोन्ही एकावर एक ठेवायचे आहेत व्यवस्थित ठेवायचे आहेत पॉईंट टू पॉईंट आणि इथे बघा आता मार्किंग ऑलरेडी आहे बॉक्स केलेलं म्हणून मी कोपऱ्यातून एक इंचावरती मार्किंग करते जर तुमचं नसेल तर वरून तुम्ही अर्धा इंचावरती मार्किंग करा असं आणि आकार द्या मुंड्याचा आणि त्या पद्धतीने याला कट करून घ्या आणि कमरेच्या बाजूकडून अर्धा इंच वरती घ्या आणि हे कटिंग करा हेच कटिंग मी बॅक पार्टमधून पण केलेलं पार्ट आहे तर तुमचे पार्ट आहेत ते दोन्ही सेम होतील नाहीतर बॅक मोठा होईल किंवा लहान होईल तर बघा आता कटिंग झालेलं आहे आपण याला कमरपट्टी बसवायची आहे तीन इंच रुंदीची मी पट्टी कट करून घेतलेली आहे आणि फोल्ड करून बसवते पुढून पण पट्टी फोल्ड करायची आहे आणि आतमध्ये फोल्ड करून यावरून दाब टिप द्यायची आहे कमरेला मी पाठीमागच्या भागाला लेस लावलेली आहे तुम्हाला फ्रंटवरती पण लावायची असेल तर तुम्ही इथे ती लावून घेऊ हो शकता सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूकडे पण पट्टी बसवून घेते तर बघा पुढून फोल्ड करायची आहे पट्टी आता ब्लाऊज पीसमधला माझ्याकडं कपडा होता शिल्लक म्हणून मी त्यातूनच लावत आहे ही पट्टी पण तुमच्याकडं नसेल तर तुम्ही इथे अस्तरचा वापर करायचा आहे छोटा ब्लाऊज आहे त्यामुळे ऐंशी सेंटीमीटर पीसमध्ये छान असा कवर होतो तर बघा व्यवस्थितरित्या मी दोन्ही बाजूकडची पट्टी बसवून घेतलेली आहे कमरपट्टी आता संपूर्ण कमरेला हात शिलाई करावी लागणार आहे ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यानंतर आता बॅक पार्ट माझा तयार आहे आता याच्यावरती मी फ्रंट आहे ते शोल्डर जोडून घेते गळ्याच्या बाजूकडून व्यवस्थित जुळवून ठेवा पार्ट डबल शिलाई करा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन व्यवस्थित एकसारखंच मार्जिन घ्यायचं आहे अर्धा इंचाचं कमी नाही करायचं किंवा जास्तही नाही ठेवायचं तर बघा दोन्ही बाजूकडचे शोल्डर जोडून झालेले आहेत आता एकावर एक, एक ठेवायचं चेक करायचं साईज कमी जास्त असते एक लेवलमध्ये करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला मुंड्याच्या बाजूला लेवल करून घ्यायची आहे बाही बसवायच्या अगोदर तरच तुमचे बाहीतले जॉईंट आहेत ते लेवलमध्ये येतील नाहीतर मग ते खालीवर होतात तर बघा बाही तयार केलेली नाही आहे अजून दोन्ही समोरासमोर ठेवायची आहे सरळ आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आतला मुंडा कटिंग केलेला नाही म्हणून मी एकसारखे दोन ठेवलेले आहेत जर कटिंग केलेलं असेल अस्तरचं तर ते चेक करून ठेवा त्यानंतर बघा इथे अर्धा इंच मार्जिन घेऊन तुम्हाला शिलाई करायची आहे अस्तर या बाजूकडे करायचं इथे दाब टिप द्यायची म्हणजे छान फोल्ड होतं तर बघा आतमध्ये फोल्ड करायचे आणि इथे पण दाबटिप देऊन घ्यायची आहे छान त्यानंतर बघा इथे उलटं करायचं याला संपूर्ण बाहीवरती शिलाई करायची आणि बाजूचा कपडा आहे तो कट करून याला एकसारखं करून घ्यायचं आहे याच पद्धतीने दुसरी पण तयार करून घेऊया तर बघा व्यवस्थितरित्या मी इथे ठेवून घेतलेले आहे अर्धा इंच मार्जिन घेऊन इथे मी शिलाई करते अर्धा इंचाच मार्जिन घ्यायचं आहे कारण पूर्ण उंचीमध्ये आपण टोटल एक इंच ठेवलेलं आहे बाही जोडायला अर्धा इंच जातं आणि इथे फोल्ड करण्यासाठी अर्धा इंच तर बघा इथे पण मी दाब टिप देऊन घेते दोन्ही तयार झाल्यानंतर याच्यावरून मी लेस लावणार आहे कारण बॅक पार्टला मी लेस लावलेली ले आहे कमरवरती तर इथे पण लावायची म्हणजे त्याचा लुक छान दिसतो रेडीमेड ब्लाऊजसारखा आपला हा ब्लाऊज तयार होतो तर बघा एकावर एक ठेवायची आहे सरळ बाजू दोन्हीची पण आठ ठेवा आणि जे मुंड्याचं मार्किंग केलेलं होतं त्या पद्धतीने याला कट करून घ्या उलटं करून दोन्हीकडे बाहीची उंची चेक करा सेम करून घ्या कमी जास्त असेल तर इथे बघा अर्धा इंच खाली कपडा सोडून मी इथे लेस लावते पट्टी लेस आहे ही तुम्ही याच्या व्यतिरिक्त कोणतीही तुमच्या आवडीची लेस लावून घेऊ शकता तर थोडीशी वरं लावायची अशा पद्धतीने म्हणजे त्याचा लूक पण दिसायला छान दिसतो एकदम कडेने चिटकून नाही लावायची किंवा तुम्हाला आवडत असेल तशी तशी तुम्ही लावू शकता तर बघा इथे पण मी त्याच पद्धतीने अर्धा इंच खाली कपडा सोडून लेस लावून घेते डबल टिप द्यायची आहे लेसवरती म्हणजे ती छान बसते एकदम त्यानंतर बघा मार्किंग करायचं आहे शोल्डरचं सेंटरचं आणि सेंटर मार्किंग करूनच आपण बाही जोडणार आहे तर बघा दोरे वगैरे जास्त काय असतील तर ते लगेच कट करून घ्या दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत आपल्या शोल्डर पट्ट्या पण चेक करून झालेल्या आहेत आता आपण इथे बाही बसूया तर बघा चेक करून घ्या पुढचा मुंडा कोणता आहे तो पुढच्या भागावरच ठेवा आणि ती बाही सेंटरपासून जोडायला सुरुवात करा अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि शिलाई करायची आहे सेंटर भागातूनच शिलाई करायला पण सुरुवात करायची जरी कमी जास्त झाली तर ती दोन्हीकडे होते तर अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूकडची बाही बसवून घेणार आहे याच्यावरून डबल शिलाई करायची अर्धा इंचाचं मार्जिन घेऊनच शिलाई करायची आहे मार्जिन एकसारखं सोडायचे नसेल जमत तर मार्किंग करून त्यावरून शिलाई करू शकता तुम्ही किंवा जी मशीनची प्लेट असते त्याच्यावरती मार्किंग असतात त्या अर्धा इंच एक इंच त्या पद्धतीने तुम्ही कपडा तिथे ठेवून त्या त्याच्यावरून शिलाई करून एकसारखी ती करू शकता तर बघा इथे देखील मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही बाही जोडून घेते आहे तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये संपूर्ण ब्लाउज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे याचा बॅक पार्टचा व्हिडिओ मी याच्या अगोदर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पण जाऊन बघा आणि हा पण पूर्ण बघा यामध्ये जे काही नाही समजलं ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत आता एकदा याची कंबर चेक करायची आहे सेंटर मार्किंग करा कमर पार्टला आणि हा हुकाचा भाग आहे ना तो त्याला मॅच करून बघा इकडे काय जास्त आहे का होत असेल तर ते कट करून काढा मग पुढचा पार्ट दे किंवा पाठीमागचा थोडंसं ते लेवलमध्ये कटिंग करावंच लागतं तरच कमरेतलं फिटिंग आहे ते, ते व्यवस्थित येतं दुसरा भाग पण असा चेक करा आयपट्टी आहे आयपट्टी सोडून तुम्हाला तिथं ते मॅच करायचं आहे सेंटर मार्किंगला आता सरळ बाजूकडून मी याला पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर मी ब्लाऊज आता उलटा केलेला आहे आणि इथे पण मी दाबटीप देऊन घेते व्यवस्थित फोल्ड करा मागचं पुढं किंवा पुढचं मागास कपडा होत असतो फोल्ड करताना तर ते किनारीला व्यवस्थित करून याच्या दोन्ही बाजूकडे शिलाई अशी करून घ्या आता आपण याचं फिटिंग करून घेऊया तर कमरेचा चौथा भाग किती होता तेवढा तुम्हाला टाकायचा आहे आयपट्टी सोडून कमरेचा चौथा भाग टाका साडेसहा इंचाचा आणि इथे आपण आठ इंच घेतलेलं होतं लुजिंग सहित तर आठ इंचावरतीच मार्किंग करून अशा पद्धतीने हे जॉईंट करा बाहीचं मार्किंग किती आहे ते बघा ते पण टाकून घ्या आणि अशा पद्धतीने इथे याला शिलाई करा याच्या बाजूकडे आणखी दोन तीन एक्स्ट्राच्या पावपाव इंचाच्या टिपा टाकायच्या आहेत त्यानंतर बघा इथे साडेसहा इंच कमर आणि आठ इंच छातीचा चौथा भाग आपण लुझिंगसहित माप टाकतो आहे कस्टमरला ब्लाऊज घालायला दिल्यानंतर तो, तो थोडासा जर लूज वाटला ना तर एखादी टिप टाकून द्या नसेल तर ठीक आहे असं आपण बसतो तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूकडे शिलाई फिटिंगची करून घेतलेली आहे बाजूला पण आणखी मी दोन चार एक्स्ट्रा टी टाकून घेणार आहे संपूर्ण ब्लाऊजला कमरेला हात शिलाई करायची तर बघा अशा पद्धतीने आपला संपूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे या व्हिडिओमध्ये काही तुमच्या शंका असतील तर मला विचारा चॅनेलवरती नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बेल ऐकॉन आहे सबस्क्राईबच्या बटनसमोर त्याला पण क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि कोणताच व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही यानंतरचा कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील कमेंटमध्ये दे सांगत चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये